कॅबिनेट मीटिंग नंतर आता छगन भुजबळ बोलतात ओबीसी आरक्षणाबद्दल, पाहूयात. आज मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा विषय आणि त्या संदर्भातील ज्या गोष्टी घडत आहेत त्या संदर्भामध्ये अनेक सन्माननीय मंत्री महोदयांनी काही मागण्या केल्या, आपली मतं मांडली आणि सगळ्यांनी एकच मागणी केली की जोपर्यंत ओबीसी ज्या निवडणुका घ्यायच्या त्या ओबीसी बरोबरच घ्यायला हव्यात आणि त्यासाठी जो डाटा गोळा करायचा तो गोळा करेपर्यंत या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात याव्या. त्याप्रमाणे मग आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने असा ठराव पास केला की इलेक्शन कमिशनला कळवण्यात यावं की डाटा गोळा झाल्यानंतरच या सगळ्या इलेक्शन आम्ही घेऊ, तोपर्यंत त्या इलेक्शन घेण्यात येऊ नये, अशा प्रकारची जे आहे एक ठराव तो आता तयार होऊन त्याच्याकडे ताबडतोब इलेक्शन कमिशनकडे जाईल. थोडक्यात म्हणजे ओबीसी शिवाय इलेक्शन होऊ नये मंत्रिमंडळाचा ठराव आहे. त्यानंतर आणखीन दोन गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी या कामासाठी एक आज ऑफिसर जे आहे सेक्रेटरी जो आहे हा फक्त त्या कामासाठी नेमला पाहिजे आणि त्यांनी आयोगांबरोबर संपर्क साधून हे काम रात्रंदिवस पूर्ण करायला हवं. मग त्यासाठी भांगे नावाचे एक अधिकारी आहे सेक्रेटरी, त्यांची त्या कामासाठी नियुक्ती करावी अशा तिची सुद्धा चर्चा झाली, ज्याला मुख्यमंत्र्यांनी संमती दिलेली आहे. गोष्ट होती की त्यांना फंड्स देण्याच्या संदर्भामध्ये तर आता त्यांना कामापुरते जे पैसे लागत आहेत ते पैसे जे आहेत मंजूर करून पाठवलेले आहेत, परंतु त्यांना जी मोठी रक्कम पाहिजे आहे मग ती 350 कोटी ती सगळी रक्कम आहे हे त्या पुरवणी मागणीमध्ये जो आता आपला जो अधिवेशन आता आपलं सुरू होईल त्या पुरवणी मागणीमध्ये हे सगळ्या पैसे जे आहेत टाकण्यात येतील आणि त्याची मंजुरी जी आहे विधिमंडळाकडून विधानसभेमध्ये घेण्यात येईल आणि त्याप्रमाणे मग त्या आयोगाने केलेल्या मागण्यांची सगळी पूर्तता करण्यात येईल. तर अशा रीतीने महत्त्वाच्या 3-4 गोष्टीवर सन्माननीय मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेतलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे की या सर सबने जे सांगितलं ते त्याच्यावर हेच झालं पुढे हिंदी सर हिंदी जो है आज ओबीसी के बारे में जो भी चर्चा हुई है मंत्रिमंडल में महाराष्ट्र के मुख्यमंत्री के सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री थे तो वहाँ सारे मंत्री लोगों ने कहा कि ओबीसी के सिवा इलेक्शन लेना ठीक नहीं होगा, इसलिए ये पारित किया गया प्रस्ताव कि ओबीसी का डाटा जमा करके तुरंत जो है ओबीसी को न्याय मिलना चाहिए, इसलिए तब तक के लिए सारे इलेक्शन जो है उसको पोस्टपोन किए जाए, नंबर एक. नंबर दो, अब काम के लिए काम चलाने के लिए उनके पास तब जो पैसा उनको चाहिए था वो दिया है, बाकी जो बड़ी रकम है वो आने वाला जो सेशन है अधिवेशन है विधानसभा का उसमें जो है वो उसको मान्यता दी जाएगी और सारा पैसा जो मांग रहे हैं आयोग वो ठीक ढंग से उनको दिया जाएगा, वो प्रस्ताव वहाँ भी पारित कर लेंगे हम विधानमंडल में अधिवेशन में. और तीसरी बात, ओबीसी आरक्षणासह सर्व निवडणुका घेण्यात याव्यात असा सूर या कॅबिनेटमध्ये सर्व मंत्र्यांचा असल्याचं छगन भुजबळ यांनी आता सांगितलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.